एका व्हॅनिटी वाहनच्या उद्घाटनाच्या निमित्तानं शिवसेनेचे दोन मोठे नेते एकत्र आलेले आहेत. आपण बघू शकताय की शिवसेनेचे माजी खासदार शिवसेना नेते राहिलेले चंद्रकांत खैरे या ठिकाणी आहेत, तर दुसऱ्या बाजूला राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे सुद्धा एकत्र आलेले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून या दोन्ही नेत्यांमध्ये फारसा संवाद नव्हता, फारशी चर्चा नव्हती, मात्र आत्ता व्हॅनिटी व्हॅनच्या उद्घाटनाच्या निमित्तानं हे दोघेही एकत्र आलेले आहेत. त्यातच छत्रपती संभाजीनगरची लोकसभा कोण लढवणार याची सुद्धा चर्चा सुरू आहे. अंबादास दानवे लढवणार की चंद्रकांत खैरे लढवणार असा सुद्धा प्रश्न पडलेला होता, त्याचं उत्तर सुद्धा आज आपल्याला भेटणार आहे. आणि या दोन नेत्यांमधली कटुता नेमकी किती कमी झाली आहे हे सुद्धा आपण बघणार आहोत. आपण सुरुवातीला जाणार आहोत राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे. दादा, एक सुंदर व्हॅनिटी व्हॅन आपण तयार केलेली आहे, काय उद्देश आहे याचा काय सांगा? नाही, ही व्हॅनिटी प्रामुख्यानं पक्षप्रमुखांसाठी, आदित्य साहेबांसाठी, कारण मोठा मोठा लांब लांब प्रवास हे करतात, कधी कधी प्रकृतीचा त्रास होतो, साधं वॉशरूमला सुद्धा जागा भेटत नाही, एक एक तास डिले होतं, अनेक गोष्टी असतात. म्हणून थोडंसं एक प्रवासात थोडंसं रिलॅक्स असावं, थोडं थांबावं, मग हॉटेल कुठं गावात जावं लागतं, एखाद्या कार्यकर्त्याच्या घरी जावं लागतं, मग ते शोधावं लागतं. कार्यकर्ते सर्वसामान्य कार्यकर्ते असतात, घर छोटं असतं, असं पण गोष्टी होत असतात. म्हणून हा सगळा विचार करून ही व्हॅनिटी बनवलेली आहे. आपण मराठवाड्यात तरी जिथे लागेल तिथं ही पक्षप्रमुखांसाठी, आदित्य साहेबांसाठी पोहोचेल. आणि याच्यामध्ये सगळ्या फॅसिलिटी, वॉशरूम आहे छान, फ्रीज आहे, टी व्ही आहे, थोडंसं झोपण्यासाठीची एखादी वामकोक्षी हलकी फुलकी मारण्यासाठी ती व्यवस्था आहे, बऱ्याच अरेंजमेंट याच्यामध्ये ज्या ज्या लागत असतात असं प्रवासात वगैरे, त्या सगळ्या अरेंजमेंट या व्हॅनिटीमध्ये आहे. व्हॅनिटी व्हॅनची अरेंजमेंट केली तुम्ही आणि उद्घाटन मात्र माननीय खैरे साहेबांच्या हस्ते केलं. आपण, मी कोण आहे? मी शिवसैनिक आहे. मी म्हणजे कोण काय? मी थोडी कोणी संस्था आहे. खैरे साहेब शिवसेनेचे नेते आहे. संभाजीनगरात आम्ही काही असो, खैरे साहेबांच्या हस्ते शिवसेनेत, कारण ही संघटनेसाठी केलं आहे आपण. ही काय मला व्यक्तिगत माझ्या घरासाठी कुटुंबासाठी नाही केलेलं आहे. त्यामुळे पक्षासाठी केलं तर पक्षाचे नेते इथं खैरे साहेब आहे. आम्ही सगळे शिवसैनिक या जिल्ह्यातले खैरे साहेबाच्याच हस्ते करतो. म्हणजे आमचं घरातलं कार्यापासून असो की पक्षाचं असो, हे सगळंच खैरे साहेब करतात. त्यामुळे आम्हाला त्याच्यात काही मला मी केलं ना असं काय, मी थोडी कोण आहे? मी शेवटी पक्षच आहे ना, मी थोडी केलं आहे. पण तुमचं आणि त्यांचं तर जमत नव्हतं ना बराच काळ मध्यंतरी. असं तुम्ही म्हणता. जमणं म्हणजे काय? खैरे साहेब काय भांडायचा अधिकार नाही काय मला? त्याला काय असतो, भांडतात शिवसैनिक असेच असतात सगळे. आम्ही काय कधी कधी पक्षप्रमुखाशी बोलतो, आम्ही चर्चा करावं लागती, नेत्यांशी बोलतो आम्ही, त्याला काय लागतं? जसं त्यांना नेत्यांना अधिकार, तर शिवसैनिकाला अधिकार आहे ना बोलण्याचा. बोलतो, ठीक ठीक आहे, नंतर जे व्हायचं ते होत राहतं, त्याला काय घाबरायचं होतं. आता खैरे साहेबांकडे आपण जाऊयात. खैरे साहेब, पाठीमागं तुम्ही अगदी कॅमेऱ्यासमोर म्हणाला होतात की अंबादास दानवे हे माझा आदर करत नाहीत, माझा रिस्पेक्ट ठेवत नाहीत. आज मनासारखा रिस्पेक्ट झालेला दिसतोय तुमचा. यालाच कौटुंबिक, म्हणजे माननीय शिवसेना प्रमुखांनी ही जी संघटना मोठी केलेली आहे, एक पारिवारिक संघटना म्हणून केलेली आहे. कुटुंबासारखं राहायचं हे त्यांनी आम्हाला शिकवलेलं आहे. मग कुटुंबासारखं राहायचं कधी तुम्ही होतंच, पण होतं म्हणजे काय झालं की ते कायमचं नसतं मनापासून, म्हणजे एकदम राग घेऊनच असं नसतो. एक प्रकारचं त्या ठिकाणी जे एक प्रकारचं ज्या ठिकाणी प्रेम असतं आणि ते प्रेमापोटी आम्ही एकमेकांशी बोलत असतो. आज मी खरोखर या ठिकाणी अत्यंत खुश आहे, कारण काय झालं की प्रत्येक वेळेस माननीय उद्धवजी असतील, आदित्य साहेब असतील, त्यांच्यासाठी आम्हाला व्हॅनिटी व्हॅन कधी कुठून तरी आणावं लागते, कधी कधी मिळत नाही. कारण आता दौरे सुरू होतील त्यावेळेस सगळेच मोठे नेते व्हॅनिटी व्हॅन वापरतात, आणि त्यामुळे आम्हाला ही चांगली संधी आणि अप्रतिम संधी या ठिकाणी विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे यांनी केली. मी त्यांचं मनापासून अभिनंदन केलं की खरोखर एकतर म्हणजे याच्यात इतकं चांगलं वाटतं ना, म्हणजे उद्धवजी बसले आणि किती लांब गेले त्यांना कधी असा त्रास होणार नाही अशी या ठिकाणची व्यवस्था आहे. आणि म्हणून ही व्हॅन आता आम्हा सर्वांना त्या ठिकाणी आता एक चांगली दिशा घेऊन, कोणत्याच पक्षाच्या लक्षात नाही आलं असं अंबादास दानवे यांनी सूममध्ये करून दाखवलं. मी त्यांचं अभिनंदन केलं. तुम्ही त्यांचं अभिनंदन करताय, त्यांनी तुमच्या हस्ते व्हॅनिटीचं उद्घाटन केलं. आता ते तुम्हाला लोकसभेसाठी रिंगणात उतरू देणार आहेत का हा एक प्रश्न आहे. मी एकच सांगतो, आम्ही सगळेजण त्या ठिकाणी कोणी असो, जो काही आदेश असतो तो माननीय पक्षप्रमुखांचा असतो. उद्धवजींनी जो आदेश दिला तो आम्हाला पाळायचा असतो, त्याच्याबद्दल काही तोपर्यंत भांडायचं असतं, बोलायचं असतं, सगळं काही असतं. पण जोपर्यंत आदेश आल्यानंतर आम्ही कधीच कोणी काढतो. मी तर कडवट शिवसैनिक आहे, शिवसेना प्रमुखांचा कडवट शिवसैनिक त्यावेळेसपासून.
आता उद्धवजींच्या नेतृत्वाखाली काम करत असताना त्यांनी जो आदेश दिला तो आदेश शिर सावंत पाळत असतो. पाठीमागे एकदा पत्रकार परिषद झाली, त्या पत्रकार परिषदेमध्ये अहमदास दानवे साहेबांना विचारलं होतं की चंद्रकांत खरे वगैरे, तर त्यावेळेला ते म्हणाले होते की कोण चंद्रकांत खरे मला माहीत नाही, मला फक्त मातोश्री माहीत आहे. नाही ते असं काही ते रागात म्हटले असेल, परंतु तुमच्याच टी व्हीमध्ये त्यांनी सांगितलं होतं. विरोधी पक्षनेत्या झाल्यानंतर मी त्यांचं स्वागत केलं होतं, आमच्या घरी आले होते. तर त्यावेळेस मी त्यांना त्यांनी तुम्हाला काय सांगितलं होतं की मी खैरे साहेबांचा शिष्य आहे आणि खैरे साहेबांचं त्या ठिकाणी मी मान सन्मान ठेवतोच कारण ते माझे नेते आहे. मग ते हे चालूच असतं ना. अहमदास दानवे यांच्याकडे आपण जाणार आहोत. ही एक सुंदरशी व्हॅनिटी पुन्हा एकदा आपण बघू शकता. या ठिकाणी फ्रीज असणार आहे, त्याचबरोबर टॉयलेटची सुद्धा या ठिकाणी व्यवस्था आहे, बसण्यासाठी झोपण्यासाठीची व्यवस्था आहे. दादा, आत्ता त्यांना जेव्हा आपण प्रश्न विचारला की लोकसभेला, तर ते म्हणतात की पक्षप्रमुख निर्णय घेतील. तुम्ही लोकसभेसाठी इच्छुक आहात का चंद्रकांत खैरे यांनाच उभं करावं अशी तुमची भूमिका आहे? संघटनेमध्ये इच्छुक असायला काही अपराध नाही, पण कोणत्याही संघटनेत पक्षात इच्छेला महत्त्व असतंच असं नाही आहे. शेवटी जनतेची इच्छा, पक्षाची इच्छा आणि नुसती कधी कधी दोघांची इच्छा असते, पण आवश्यकता वेगळी असते, असंही होऊ शकतं. त्यामुळं मला असं वाटतं की शेवटी पक्ष आणि संघटना महत्त्वाची असते. तुम्हाला थेट प्रश्न असा आहे, उद्धवसाहेब निर्णय घेतील ते घेतील, पण तुम्ही इच्छुक आहात का लोकसभा लढवण्याची, तुम्हाला इच्छा आहे का? मी काय सांगितलं, इच्छेला संघटनेत महत्त्व नसतं. नाही, ती गोष्ट मला मान्य आहे दादा, परंतु आपल्याला पक्षप्रमुखासमोर तुमचं ठेवावं तरी लागतो पत्र की हो मी लढवण्यासाठी इच्छुक आहे, व्यक्त तरी करावं लागतं. नाही, पक्षप्रमुख काही एवढे गाफील नसतात की त्यांना कोण कुठं काय चालू आहे माहिती नसणार. आमच्यापेक्षा जास्त संभाजीनगरची माहिती पक्षप्रमुखाला असते. आम्ही इथं बसलेलो आहे, पण याच्यापेक्षा आम्हाला एवढं इथली खडानखडा माहिती नसते एवढी पक्षप्रमुखाकडे असते. त्यामुळे त्यांना चांगल्या पद्धतीनं माहिती असतं काय करायचं. मग तुमची लोकसभा लढवण्याची इच्छा दिसत नाही दादा? नाही, माझी इच्छेवर अवलंबून आहे ना. मी बाळासाहेबाचा आणि उद्धवसाहेबाचा सैनिक आहे. माझी इच्छा काय? त्यांनी मला सांगितलं की बाबा आज तुला इकडं जायचं, आज तुला विहिरीत उडी मारायची, आज तुला ह्या शेतावर काम करायला जायचं, आज तुला ह्या मेळाव्याला भाषण करायचं, ते मला करावं लागतं. माझी इच्छा काय व्हॅल्यू नाही त्याला. व्हॅल्यू नाही म्हणण्यापेक्षा व्हॅल्यू आहे, पण ते पक्षप्रमुखाच्या मनावर. मागच्या लोकसभा निवडणुकीच्या चंद्रकांत खैरे यांचा जेव्हा पराभव झाला, त्यावेळेला विमानतळावरती चंद्रकांत खैरे साहेबांचा मी एक इंटरव्ह्यू केला होता, त्यात त्यांनी तुमच्यावरती थेट आरोप केला होता की अंबादास दानवे यांनी माझ्या विरोधात षडयंत्र केलं इलेक्शनमध्ये म्हणून माझा पराभव झाला. हे ते बोलले होते, पण मी त्यांनाही विचारून घ्या. मी त्यांच्याकडे गेलो होतो आणि त्यांना मी म्हटलो होतो की एक माणूस दाखवा या संभाजीनगर जिल्ह्यात, एक या 20 लाख मतदारात की ज्याला अंबादास दानवे काही वेगळं बोललं असेल, वेगळं काही पण. कारण ठीक आहे, माझ्या कामात कमी जास्तपणा होऊ शकतो, पण गद्दारी नाही होऊ शकत एवढं तर मी गॅरंटीनं सांगतो. त्यामुळे मी त्यांना त्यांच्या तोंडावर गेलो होतो की विचारा. असं मी अप्रोक्ष काही कॅमेऱ्यासमोर बोलायची गरज नाही, पण आज फर्स्ट टाईम बोलतो. मी स्वतः त्यांच्याकडे गेलो होतो, सगळे आरोप मला मान्य आहे म्हटलं, पण पक्षाच्या विरोधात काम केलेला आरोप मला मान्य नाही हे मी त्यांच्या तोंडावर स्पष्ट बोललो होतो. त्यांना म्हटलं या 20 लाख मतदारातला एक मतदार दाखवा. आत्ताही चॅलेंज आहे माझं की ज्याने अंबादास दानवेंनी मला काही चुकीचं सांगितलं पक्षाच्या विरोधात किंवा खैरे साहेब. हां, बिलकुल नाही. हां ठीक आहे, मी कामात एखादं कमी जास्त केलं असू शकतं. मी त्यांच्यापेक्षा जास्त गावात जाऊन आलो, त्यांनाच विचारा तुम्ही. ते ज्यावेळेस गावाला सुरुवात करायचे त्यावेळेस मी 4 गावं करून जाऊन येत होतो. मी तर सकाळी 6 पहिल्या गावात जातो, 6:30 हे त्यांनाही माहिती आहे चांगल्या पद्धतीनं. आज नाही, मी 99 त्यांचे सगळे इलेक्शन करतो. 99 केली, 2004 केली, 2009 केली, 2014 केली, 2000 मी सगळ्या इलेक्शनमध्ये एका याच्यात मी कार्यालय प्रमुख होतो, याच्यात मी 2-3 निवडणुकीत मी निवडणूक प्रमुख होतो, निरीक्षक, सगळ्या गोष्टी केल्या आहे. त्यामुळं हे काम मी त्यांच्या तोंडावर जाऊन बोललेलो आहे. आता ते बोलले रागाच्या भरात बोलतात ते, त्याच्यामुळं मी काय त्याच्यात रागाच्या भरात ते आता पण तुम्ही सांगितले 5 वर्ष बोलले, पण आम्ही 5 वर्ष आता 50 वेळ सोबत राहिलेलो आहे. त्याच्यामुळे त्याला काय असं होत असतं. एकदा तुम्ही म्हणायला होतात कोण चंद्रकांत खैरे मला माहीत नाही, हराग का बरं आला होता तुम्हाला? नाही नाही, अशा अर्थाने नव्हतो बोललो मी. मी ह्या अर्थेनं बोललो होतो कोण चंद्रकांत खैरे असा माझा अर्थ नाही. माझा अर्थ असा आहे, तुम्ही म्हणले ते खैरे साहेब हे करणार, ते उमेदवारी ठरवणार, ते याला हे करणार. मी म्हणलं होतं खैरे साहेब नाही ठरवत, उद्धवसाहेब ठरवत असतात. हे काय चुकी? मी त्यांच्या तोंडावर बोलतो, कारण शिवसेनेत आहे नेते, ओके मान आहे सगळ्या नेत्यांचा, सन्मान आहे, पण अंतिम निर्णय पक्षप्रमुख घेत असत. या अर्थाने मी बोललो होतो की खैरे साहेब हे ठरवत नाही,
खैरे साहेब इच्छा व्यक्त करू शकतात, सांगू शकतात, सजेशन करू शकतात, याला विधानसभा द्या, त्याला लोकसभा द्या, त्याला हे करा, त्याला नगरसेवक करा, पण शेवटी फायनल उद्धवजी ठाकरे साहेब असतात. हा मुद्दा मी सांगितला होता, कोण चंद्रकांत खैरे या अँगलीनं होतं की बाबा संघटनेत नेते जरी असले, आमच्या संघटनेचे एक चयन आहे, पक्षप्रमुखानंतर नेते, नेत्यानंतर उपनेते, संपर्क प्रमुख, जिल्हा प्रमुख, या चयनने जावं लागतं. उद्या कोणी डायरेक्ट समजा काही करायला आलं तर त्याला संघटनेत अर्थ नसतो. आज माझ्याकडे एखादा माणूस कामाला आला तर मी त्याला म्हणतो आमच्या शाखा प्रमुखाचं पत्र आण, आमच्या नगरसेवकाचं पत्र आण, आमच्या तालुका प्रमुखाचं. ही सिस्टीम आहे शिवसेनेची. तसंच तुम्ही उद्धव साहेबाकडे गेला तर ते म्हणतील जिल्हाप्रमुख कोण आहे, आमदार कोण आहे, नेते कोण आहे, तिकडून या. तसं आमच्याकडे सिस्टीम असते, त्यामुळे मी त्या अँगलनी बोललो आणि आजही त्याच्यावर मी ठाम आहे ना की शेवटी पक्षप्रमुख अंतिम असतो, त्याच्यात काय वेगळं काय. पुन्हा एकदा चंद्रकांत खैरे यांच्याकडे जाऊया. तुम्ही म्हणाला होतात की त्यांनी षडयंत्र करून तुमचा लोकसभेला पराभव केला, ह्या मतावर तुम्ही आज ठाम आहात का ते मत मागे मागे घेत आहे? आम्ही रोज मीडिया पाहतो ना, टी व्ही पाहतो ना, तर कुठलं तरी कोणी काय बोललं म्हणून ते आणतात, कुठलं काहीतरी मागचं काहीतरी आता नवीन काहीतरी आता जरा सुरुवातीपासून केलं पाहिजे. आता पुढे काय करायचं, महाराष्ट्राची प्रगती, देशाची प्रगती, शिवसेना कशी वाढेल, महाविकास आघाडी सरकार कसं येईल. बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की इतिहासाकडे लक्ष दिलं पाहिजे, इतिहासच आपल्याला भविष्याचा मार्ग दाखवतो, त्यामुळे हा तुमचा इतिहास मी तुमच्यासमोर मांडतो. तुम्ही म्हणाला होतात अंबादास दानवे यांनी तुमच्या विरोधात षडयंत्र करून तुम्हाला पाडलं, मतावर ठाम आहात का मत मागे घेता? आम्ही एकत्र बसतो ना, गप्पा मारतो ना, त्यांनी माझ्या हाताने लोकार्पण करून घेतलं ना, काही नसतं आमचं मनात, काही नसतं. आम्ही एक कौटुंबिक स्वरूपात असतो, पारिवारिक रूपात असतो, हे माननीय शिवसेना प्रमुखांनी आम्हाला शिकवलेलं आहे, त्यामुळे आम्ही भांडतोय, बोलतोय, हे चालू असतं. लोकसभा यावेळीची तुम्ही मारणार, जिंकणार कोण, चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे, उद्धव साहेब जिंकणार, खाली मोहरा कोण असेल साहेबांचा? उद्धव साहेब जिंकणार, बाकी काही नाही. मोहरा कोण असेल, तुम्ही असणार की दादा असणार? नाही, तुम्हाला एकच सांग, तुम्ही आता परत परत आमच्या समोर दोघांमध्ये भांडण लावण्याचा प्रकार करू नका, एकच सांगतो. आता लागेल का तुमच्यात भांडण? शिवसेना पक्षाकडून माननीय उद्धवजी ठाकरे यांचा आम्हाला आदेश शिरसावंत असतो आणि त्यावेळेस ते त्यावेळेस तर जे आदेश देतील ते आदेश आम्हाला पाळावा लागतो आणि प्रामाणिकपणे पाळतो. मी तर शिवसेना प्रमुखांचा कडवट शिवसैनिक आहे बालपणापासून, म्हणून त्याप्रमाणे ज्यांनी आदेश दिला ते आदेश पाळत गेलो आम्ही. तुमच्या दोघांमधली दादा आता कटुता संपली आणि तुम्ही मोकळ्या दिलानं निवडणुकीला समोर जाणार आहात, तर कटुता नव्हतीच आमची. मी सांगितलं ना, आम्ही शिवसैनिक आहे, ते शिवसेनेचे नेते. एक तर त्या शिवसैनिकाला काय नेत्याला बोलू नये असं थोडी आहे. खरं तर खरी लोकशाही आमच्या शिवसेनेत आहे, ते बाकीचे लोक पक्ष नुसतं म्हणतात आमच्याकडे लोकशाही लोकशाही. खरी डेमोक्रेसी तर शिवसैनिक आहे. एक सामान्य माणूस ही नेत्याला मंत्र्याला काही विचारू शकतो, विचारू नाही शकत, चांगला बोलू शकतो, ही ताकद शिवसैनिकात आहे खऱ्या अर्थानं, बिलकुल आहे. आणि ती राहिलीच पाहिजे, ती बाळासाहेबांनी शिकवलेली. त्या हिशोबाने मी खैरेसाहेबला बोलत असेल तर त्याला काय फरक पडतो, ते पालक आहे आमचे, त्यांना सहन करावं लागतं आम्हाला. नंतर ते रागवतात पण पाठवून हात पण फिरवतात, सगळ्या गोष्टी करतात. तर हे होते शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यामध्ये मनमिलाप झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळालं. पण दुसरी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की निवडणुका आल्या की हे दोन नेते इतके एकत्र होतात की यांना कोणी तोडू शकत नाही. निवडणुका संपल्या की हे दोघेही नेते एकमेकांसोबत भांडत असतात, हे गेल्या अनेक वर्षांचं चित्र पाहायला मिळालंय. आता निवडणुका जवळ आल्या तेवढ्याला हे दोन्ही नेते पुन्हा एकदा एकत्र आलेत. दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.